जोरदार टाणी स्वागत करूया आपल्या लाडक्या आणि आवडत्या दादांचं स्वप्नील दादा राहुल दादाचं आणि त्याचबरोबर आजही आपल्या बरोबर असणारे वैशाली ताई तर परीक्षकांची अनुमती असेल तर आपण आपल्या पहिल्या स्पर्धकाला इकडे बोलवूया जोरदार टाणी स्वागत करूया आपल्या समोर येते सासूबाई शरयू दाते कसली गाते अरे ही एकटीच नाही गात सगळ्यांना गायला लावते आणि या सासूबाई आहेत जर कोणी रिहर्सलला टंगळ मंगळ केली किंवा कोणाचं गाणं बरं नाही झालं तर सासूबाई सुरू होतात लगेच हो की नाही रे आपण आपल्या परीक्षकांना विचारूया की या गाण्याबद्दल सासुरवास कसा असणार आहे ते वैशालीताई शरयू बाई काय गोड सासूबाई आहेत ह्या यांचं कोण नाही ऐकणार खूप गोड गायलीस जशी गोड आहेस तू तसाच तुझा गोड आवाज आहे आणि या गाण्यासाठी तो आवाज इतका छान वाटला पण आता मी तुला एक सांगू का हा आपल्याला अजूनही श्वासावर कंट्रोल पाहिजे ओके व्हेरी गुड व्हेरी गुड स्वप्नील दादा खूप काम खूप कंपोज्ड असं तुझं गाणं होतं आणि खूप कठीण गाणं आहे आणि तू तुझी ख्याती आहे की तू कठीण गाणी नेहमी गातेस तर त्याला जागलीस तू आज पुन्हा एकदा त्यामुळे खूप छान वाटलं तुझं खरंच कौतुक या गोष्टीचं आहे की ह्या गाण्यामध्ये तुझ्या गाण्याबरोबर फ्लूटवर काही ऑब्लिगेटिव्ह चालले होते आणि त्याबरोबर गाणं इतकं कठीण असतं जे तू इतकं सुंदर निभावलंस ही खूप छान प्रॅक्टिस आहे चांगली प्रॅक्टिस आहे की तू विथ ऑब्लिगेटिव्ह गाऊ शकतेस ह्याचा अर्थ तू चांगले हार्मोनीज पण गाऊ शकशील पण ओव्हरऑल परफॉर्मन्स वॉज ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक आणि एकदा जोरदार गाया आपल्या फोक साहेबांसाठी इतकं सुंदर त्यांनी वाजवली बासरी राहुल दादा खूप गोड दिसतेस तू आणि आता गायलीस पण खूप गोड मला खूप आवडलं आणि वैशालीताईनी आता तुला जे इनपुट्स दिले ते लक्षात ठेव आणि थोडस मला वाटतं की सुराला तुझं चढ झालं थोडस शार्प झालं गाणं त्याची काळजी घे सुराला जप आणि स्वतःच्या आवाजाला जप ओके छान गायलीस ऑल द बेस्ट ध मिळालाय दोन्ही दादांकडून ध मिळालाय तुला ऑल द बेस्ट थँक्यू सारे गमा पा आई गया सारे गमा पा